या सगळ्यांनी आपल्यावरती अनेक शतक मोहिनी घातली आहेत आणि त्याविषयीचे अनेक प्रश्न अनेक शंका आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. या सगळ्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या परिसंवादाच्या माध्यमातून करणार आहोत. And it is with this objective that we have invited a wide range of scholars and speakers to offer myriad perspectives in Marathi and English. And it is in this that we attempt to cover a wide ideological spectrum. मी विनंती करते विभाग प्रमुख डॉक्टर सुरेंद्र डोंगरे यांना, त्यांनी विभागाच्या वतीने स्वागत करावे. आणि कदाचित आपल्याही मनामध्ये हा प्रश्न असेल की नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाचा शिवाजी महाराजांशी काय संबंध, कारण आपल्या पारंपरिक विद्याशाखेच्या अभ्यासक्रमामध्ये जी आपण सरळ सोपी विभागणी जी केलेली आहे ती उदाहरण किंवा संत साहित्य हे केवळ मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकाने शिकायचा वाईट करतो. तसंच इतिहास सुद्धा शिवाजी महाराज सुद्धा हा इतिहासाच्या विद्यार्थ्याने शिकवावा किंवा शिकायचा असं एक रुळ आपल्या विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये असत. पण राज्यशास्त्राचा आणि सगळ्यात सामाजिक क्षेत्राचा संबंध हा समाज राज्य आणि अर्थकार संस्कृती यांच्याशी असल्यामुळं राज्यशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्राच्या विषयाला शास्त्राला शिवाजी महाराजांच्या एकूणच राजकारणाचा एकूणच अर्थकारणाचा एकूणच त्याच्या समाजतेची धोरणाचा अभ्यास करायची आवश्यकता होती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर समाजकारणावर एक ठसा सकारात्मक ठसा प्रभावी ठसा उमटलेला आहे आणि त्यामुळं तो ठसा अजूनही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या राजकीय संघटनांच्या राजकीय भूमिकांच्या संदर्भामध्ये तो मानला जातो किंवा तो स्वीकारला जातो, तो तिथे आस्वाद आहे. आणि दुर्दैवाला महाराष्ट्रामध्ये आज असं झालेलं आहे की आपण शिवाजी महाराजांना एका पक्षापुरतं एका संघटनेपुरतं सीमित केलेलं एका विचारापुरतं मर्यादित केलेलं आहे. दुर्दैव हे आहे की हे केवळ शिवाजी महाराजांचं भागधेय नाही आहे, हे सगळ्यात लोकोत्तर पुरुषांचं भागधेय दुर्दैवानं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं ही कोंडी फुटली पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या योगदानाचा त्यांच्या एकूण राजकारणाचा अर्थकारणाचा एक सम्यक विचार समतोल विचार संतुलित विचार केला पाहिजे या भूमिकेमधून डॉक्टर दीपक पवार यांनी या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. हे चर्चासत्र आयोजन करण्याचा हे उद्दिष्ट आम्ही ठेवलं आणि आज ते साकार होत आहे याचा मला आनंद वाटतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च मी स्वागत करतो आणि दीपक पवार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेंद्र डोंगरे, आजच्या कार्यक्रमाचे बीजभाषण करणारे भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सीमा भावे, विभागातले आणि विद्यापीठातले माझे इतर सर्व सहकारी आणि मित्र, छत्रपती शिवाजी महाराज मतमतांतरे आणि वादचर्चा या विषयावरच्या 2 दिवसांच्या परिसंवादात
स्वागत करतो. गोंधळी सरांनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा आणि राज्यशास्त्र विभागाचा संबंध काय अशा प्रकारचा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनामध्ये येतो. मात्र या परिसंवादाची एकूण रचना जर आपण पाहिली तर ती काहीशी आंतरविद्याशाखीय असा करण्याचा इंटरडिसिप्लिनरी असा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून सोशॉलॉजी असेल, हिस्ट्री असेल, लिंग्विस्टिक्सचे लोक असतील, या सगळ्या माणसांना त्यांचं त्यांचं शिवाजी महाराजांबद्दलचं मूल्यमापन करण्याची एक संधी या संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे. शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या काळावरच्या अनुषंगाने खूप लिहिलं गेलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचा आपण गोंधळे सर म्हणाले त्या पद्धतीनं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीनं होत आहे. मात्र हे करताना तटस्थपणाने शिवाजी महाराजांचे जे अनेक वारसे आपल्याला लाभलेले आहेत असं आपण म्हणतो त्याचा विचार करावा आणि त्यानिमित्ताने चर्चा करावी, संवाद करावा. कारण शिवाजी महाराज हा आपल्याकडे संवादाचा नाही तीव्र वादाचा विषय गेल्या काही काळामध्ये झालेला आहे. आणि ज्या व्यक्तीला आपण लोकोत्तर योगपुरुष असं मानतो त्याच्याबद्दल आपण भावनिकतेच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो की नाही त्याचा संदर्भ घेऊन आपण आजच्या काळात विचार करत असताना त्यातलं काय रिलेव्हंट आहे, काय इरिलेव्हंट आहे याच्याबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार काही प्रमाणात आपण या परिसंवादात करणार आहोत. या बाबतीतली राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझ्या मनात असलेली गोष्ट अशी आहे की 16व्या 17व्या शतकामध्ये ज्या माणसाने राजकारण केलं त्या माणसाने 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या राजकारणाला रेलेव्हंट ठरावं अशा प्रकारचा विचार आपण करतो याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आपण गेल्या 400 वर्षात काही नवं केलेलं नाही आणि दुसरं म्हणजे त्या माणसाने आपले सगळेच प्रश्न सोडवले पाहिजेत अशा प्रकारची एक धारणा आपल्या मनात आहे. मी दोन उदाहरणं तुम्हाला या प्रकारच्या परिसंवादाकडे मी का गेलो त्याची कारण आणि ती दोन्ही पूर्ण वेगळी म्हणजे एक पॉप्युलर डिस्कोर्स मधलं आहे आणि एक पूर्ण अकॅडमिक जगातलं उदाहरण आहे. JNU मधल्या एका प्राध्यापकांशी मी काही एक वर्षांच्या पूर्वी बोललो तेव्हा त्या मला असं म्हणाले की शिवाजी महाराजांच्या राजकारणामध्ये त्यांना जो एक अपेक्षित प्रोलेटारियट विचार आहे जो मार्क्सने नंतरच्या काळामध्ये मांडला तो काही त्यांना शिवाजीच्या चरित्रामध्ये आढळला नाही. आता उत्तरेमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आणि विशेषतः अमराठी मंडळींच्या मध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे आकलन आहे ते काही प्रमाणामध्ये जदुनाथ सरकारांच्या लेखनामधून आलेलं आहे आणि जदुनाथ सरकारांचं आकलन तुम्ही जर सरदेसाईंचं वाचलं, शेजवलकरांचं वाचलं तर जदुनाथ सरकारांचं बरंचसं आकलन हे त्या काळातल्या फारशी आणि इतर सगळ्या साधनांवरनं आलंय. मराठी साधनांचा काही तेवढा उपयोग त्यांच्याकडनं झाला होता असं नाही. तर ह्या ज्या अभ्यासकांचा मी तुमच्याकडे उल्लेख केला त्यांना मार्क्सनं जे काही म्हटलं ते शिवाजीने त्याच्या अगोदर 150 वर्ष करायला हवं आणि मला ह्याच्यात काहीतरी वैचारिक गफलत वाटते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर 150 वर्षांनी मार्क्स आला असेल तर मार्क्सने शिवाजीकडनं काहीतरी घेतलं का हा प्रश्न एक रॅशनल प्रश्न असू शकतो. उलटा प्रश्न रॅशनल नाही असू शकत. मला मान्य आहे की आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं वैचारिक विभाजन आहे आत्ताच्या घडीला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारणं हे पॉलिटिकली करेक्ट मानलं जात नाही. म्हणजे त्याच्यामुळे मग तुम्ही एकदम संघवाले तरी होता किंवा एकदम लाल तरी होता आणि याच्या पलीकडे काहीतरी विचार केला पाहिजे आणि तो महाराष्ट्रातनं सुरू झाला पाहिजे असं व्यक्तिशा वाटत. दुसरं एक गोष्ट मी मराठी बाणा नावाचा अशोक हांडेंचा कार्यक्रम आहे आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिला असेल. त्या कार्यक्रमाच्या अखेरीस ते सगळ्या प्रश्नांची सोडवणूक म्हणजे परप्रांतीयांनी इथल्या रिक्षा ताब्यात घेतल्या या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा शिवाजी महाराजांनी करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. तर तो कार्यक्रम पाहून आल्यानंतर मी अशोक हांडेंना असं म्हटलं की सगळे प्रश्न जर शिवाजी महाराजांनी सोडवायचे आहे तर मग आपण काय करणार. मला असं वाटतं की हे दोन टोकाची मतं म्हणजे पॉप्युलर डिस्कोर्स मधला महाराष्ट्रातला जो शिवाजी आहे तो असं कॅनिशी आहे, रामबाण उपाय आहे, तो जगातल्या सगळ्या प्रश्नांवर असे ताबडतोबीने बाबा बंगाली सारखे उपाय तुम्हाला देतो आणि ती सगळी उत्तरं तुम्हाला एकदम मान्य होतात. आणि दुसरा शिवाजी असा आहे की मग तो पानसऱ्यांचा आहे. मी त्याच्याबद्दल नंतर पेन्सिलवाणी बोलणार आहे त्याच्यामध्ये आता बोलत नाही पण मग सगळ्या मंडळींनी आपापल्या वैचारिक चौकटीमध्ये शिवाजी महाराजांना घालून मग हे कस्टमाईज शिवाजी कसे आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केलाय. माझा प्रयत्न या परिसंवादातून असा आहे, माझी स्वतःची काही भूमिका आहे पण हा परिसंवाद म्हणजे माझी भूमिका लोकांनी मान्य करावी यासाठीचा प्रयत्न नाही. हा परिसंवाद म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल विविध विचारधारा असणाऱ्या माणसांच्या विविध भूमिका असू शकतात
आपण विद्यापीठांमध्ये इंग्रजी ही वैचारिक आदान प्रदानाची भाषा आहे असं मानतो, आणि मला व्यक्तिशः इंग्रजी भाषेचं वर्चस्व हा सांस्कृतिक जागतिकीकरणाचा रेटा आहे असं वाटतं. त्यामुळे जर आपल्याला मराठीतनं काही चांगलं घडवायचं असेल तर जी वरच्या दर्जाच्या ज्ञानाची जी आदान प्रदानाची व्यवस्था आहे तिच्यामध्ये मराठीला लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या व्यक्तीने छोटासा प्रयत्न मी असा करतो आहे, आणि म्हणून हा जो परिसंवाद आहे आमचा प्रयत्न आहे, आमची तांत्रिक टीम आहे तो प्रयत्न करते आहे की हा सगळा परिसंवाद लाईव्ह स्ट्रीम करून हा यूट्यूबवर आजच्या दिवसात अपलोड व्हावा आणि त्यानंतर लोकांना उपलब्ध व्हावा. कारण गेल्या काही दिवसांमध्ये विद्यापीठांना जे पैसे मिळतात, विद्यापीठांमध्ये जी सबसिडी मिळते ती लोकांना फुकट मिळते का, हे लोक बसून फुकट बसून काही सरकारचे पैसे खर्च करतात का, अशा प्रकारची चर्चा सर्व प्रसार माध्यमांमध्ये होते आहे. आमच्यासारख्या परिसंवादाला सुद्धा UGC ने पैसे दिले. माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी डॉक्टर जोस जवाब तिथे आहे, जे आमच्या कॅस्टच्या समन्वय समितीचे प्रमुख आहेत, त्याच्या अंतर्गत आम्हाला या परिसंवादासाठी निधी मिळाला. मला असं वाटतं की जेव्हा विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारत सरकार किंवा सरकारी यंत्रणा किंवा कोणतीही यंत्रणा एखाद्या कार्यक्रमासाठी पैसे देते तेव्हा आम्ही करतो आहोत ते काम हे लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्याबद्दल अपारदर्शक राहणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून इथं बोलणारी जी अभ्यासक मंडळी आहे त्यांचं सगळं बोलणं फक्त इथे येणाऱ्या मंडळींच्या पर्यंत उपलब्ध न राहता युट्यूबवरनं ते सगळीकडे लोकांपर्यंत पोहोचावं, आणि मग लोकांना त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही तरी चालेल पण त्यांनी त्या त्या अभ्यासकांशी संपर्क साधून त्यांचा विचार त्यांची चर्चा पुढे न्यावी या प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. एका अर्थाने हे सगळं घडून येण्याची अनेक मंडळींचं श्रेय आहे, आमच्या विभाग प्रमुखांचं आहे, माझ्या सहकाऱ्यांचं आहे, आणि ज्या मुलांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली त्या सगळ्या मुलांचं आहे. हे माझं आभाराचं भाषण नसल्यामुळे तो भाग मी वगळून ठेवलेला उद्यासाठी भाषण ठेवतो आहे. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. दोन ठिकाणी ही सगळी होतील, आमची मुलं तुम्हाला त्याबद्दल सगळं सविस्तर सांगतील. भावे सरांचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. आपण सगळे दोन दिवस इथे थांबाल, चर्चेमध्ये सहभागी व्हाल. माझ्या विभागातले जे इतर सहकारी, म्हणजे शिवाजी हा माझ्या कन्सर्नचा अभ्यासाचा विषय आहे पण माझ्या विभागातले जे एकूण 13 सहकारी आम्ही आहोत आमचे वेगवेगळ्या विषयांचे स्वतःचे कन्सर्न आहे, आणि त्यामुळे इथे तुम्ही आलात ते शिवाजी महाराजांवरच्या सेमिनारच्या निमित्ताने जरी आला असला तरी सुद्धा इतर विषयांमध्ये तुम्हाला जो काही कन्सर्न आणि जो रस असेल त्यामध्येही तुम्ही माझ्या विभागातल्या इतर सहकाऱ्यांशी या दोन दिवसांमध्ये संवाद साधावा अशी मी आपल्याला विनंती करतो. माझ्या विभागाच्या वतीने मी आपलं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो. श्रीमा भावे गेली 2 दशक भारत इतिहास संशोधक मंडळाचा अध्यक्षपद भूषवत आहेत. ते पुणे विद्यापीठाच्या अर्थसभेचे सदस्य होते. त्याशिवाय पुणे विद्यापीठ शिक्षक संघटनेचे ते खंडे कार्यकर्ते राहिले. त्यांच्या 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांची अतिशय उल्लेखनीय अशी 4 पुस्तकंही प्रकाशित झाली. त्यातल्या जीर्णोद्धार या पुस्तकांना पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचं नाह आपले पारितोषिक आणि शब्द फाउंडेशनचं दुर्गावी भागवत पारितोषिक मिळालं आहे. आणि याशिवाय भावे सरांचे गणित आणि तत्वज्ञान या दोन्ही विषयात जवळजवळ 25 शोधनिबंध प्रसिद्ध झाले. मी विनंती करते भावे सरांना त्यांनी आपल्या विजभाषणाला सुरुवात करावी. छोटीशी सूचना, चुकून कोणाचे मोबाईल फोन सायलेंटवर टाकायचे राहिले असतील तर कृपया ते सगळ्यांनी आपण तातडीने सायलेंटवर करूया, म्हणजे भाषणात अडथळा येणार. मित्र, आज आपल्यासमोर मला भाषण करण्याची संधी मिळते यासाठी मी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचा अतिशय ऋणी आहे. इथे मी अनेक वर्षांनी मुंबई विद्यापीठात आलो आणि मला अनेक ओळखीचे लोकही भेटले. प्राध्यापक सोंधळे आणि मी हे सुमारे 15 वर्षांपूर्वी भेटलो होतो, तेव्हा ते पुणे विद्यापीठात होते. आमचे मित्र अंकुश सावंत यांची आधी भेट झाली. मला फार आनंद वाटला इथे येण्याचा आणि मला इथे भाषण करण्याची संधी दिली ह्याबद्दल मी दीपक पवार यांचा ऋणी आहे. त्यांची माझी ओळख आता गेल्या 2-3 महिन्यातलीच आहे, परंतु त्यांना जेव्हा समजलं की मी भारत इतिहास संशोधक मंडळाचा अध्यक्ष आहे
तेव्हा त्यांनी ताबडतोब मला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मी शिवाजी महाराजांसारखा सुटू शकलो नाही. त्यामुळे मी आता इथे आलेला आहे. आपल्याला थोडीशी भारत इतिहास संशोधक मंडळाची माहिती सांगितली पाहिजे. ही संस्था आता 105 वर्षाची जुनी आहे आणि शिवाजी महाराजांविषयी जे जे संशोधन झालेलं आहे त्यातलं किमान 80% संशोधन भारत इतिहास संशोधक मंडळाने केलेलं आहे. आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळातून शिवाजी महाराजांशी संबंधित असे अनेक अस्सल कागदपत्र त्याच्या मराठी तर्जुम्यासह प्रसिद्ध केलेले आहे. शिवकालीन पत्रसार संग्रहाचे 3 भाग, शिवचरित्र साहित्याचे 17 भाग आणि आमच्या त्रैमासिकातनं वेळोवेळी प्रसिद्ध झालेली शिवाजी राजांची आणि शिवाजी राजांविषयीची पत्र ही त्याचं साक्षीदार आहे. ही अतिशय मोठी आणि जोखमीची कामगिरी गेली अनेक वर्ष भारत इतिहास संशोधकांनी मंडळांनी केलेली आहे आणि ह्यासाठी मंडळाला सरकारचं किंवा कुठल्याही संस्थेचं काहीही अनुदान मिळत नाही. हे आम्ही केवळ आमच्या आर्थिक सामर्थ्यावर किंवा लोकांच्याकडनं पैसे गोळा करून केलेलं काम आहे. आता मी गेली 20 वर्ष म्हणाली मगाची मुलगी, परंतु मी 25 वर्ष मंडळाचं काम बघतो आहे आणि तो तुकारामाचा तंबोराच आहे असं मी मगाशी जोंधळ्यांना म्हणालो की कोणाच्या तरी गळ्यात अडकवल्याखेरीज माझी सुटका होणार नाही. असो, तर आता मुद्दा असा आहे की मला विषय दिला पवारांनी समकालीन आव्हानांच्या परीक्षातून शिवाजी महाराजांचा विचार. समकालीन समस्यांच्या संदर्भात शिवाजी महाराजांचा विचार करायचा म्हणजे एका अर्थाने राजांना त्यांच्या काळाच्या आणि परिस्थितीच्या कोंदळातून उचलून एका नव्या चौकटीत ते बसू शकतात की नाही याचा अंदाज घेण्यासारखे आहे आणि हा प्रयास अवघड आणि जोखमीचाही आहे. अवघड यासाठी आहे की महाराजांचे कार्य ज्या काळात ज्या परिस्थितीत घडली त्या काळाची व परिस्थितीची समजूत पटणे हे दुस्तर. आपण परिस्थिती जाणून घेण्यासाठी व परिस्थितीची वर्गवारी करण्यासाठी ज्या संकल्पना आज वापरतो त्या संकल्पना राजांच्या काळासाठी वापरणे वाजवी ठरेलच असे नाही. जसं आत्ताच पवारांनी सांगितलं, उदाहरणार्थ राष्ट्र, लोकशाही, कायद्याचे राज्य, समाजवाद, धर्मनिरपेक्षता अशासारख्या सध्या प्रचलित असणाऱ्या संकल्पना त्या काळच्या लोकांच्या मनातही आल्या नव्हत्या आणि कोणाच्या विचारात आल्या असल्यास तर त्यांचा जो बोध आज आपल्याला होतो तोच त्या विचारकांना अभिप्रेत होता असे सांगता येत नाही. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की ह्या संकल्पना घेऊन त्याच्या फुटपट्टीवर राजे कुठपर्यंत पोहोचतात हे पाहण्याचा प्रयत्न करू नये, करावा, परंतु ते करताना आपण ह्या मर्यादा लक्षात घेणं आवश्यक आहे. याहून मूलगामी अशी अडचण आहे ती ही की त्या परिस्थितीची माहिती करून देणारे विश्वसनीय दस्तऐवज फारच थोडे आहेत. महाराज अमुक प्रश्नाविषयी नेमका कसा विचार करीत असत, त्यांच्या खिलपतखान्यात वाद संवाद कसे घडत, आग्र्याला जाण्याचा निर्णय राजांनी कोणत्या हेतूने घेतला, राज्याभिषेकाचा समारंभ असल्या करण्यामागे राजांचे उद्दिष्ट काय होते याविषयी आपल्याला फक्त तर्क करावे लागतात आणि त्या तर्कांना कोणत्याही कागदांचा आधार असत नाही. त्याकाळी दरबारची किंवा मंत्रिमंडळाची बैठकीची इतिवृत्ते ठेवली जात नव्हती. फक्त ते निर्णय जर काही झाले तर ते लिहित असत आणि दुर्दैवाने राजांच्या काळचे दप्तरखाने वगैरे सगळेच नाहीसे झाले, त्यामुळे तेही आपल्याला आता मिळत नाही. त्यामुळे विशिष्ट निर्णय कोणत्या उद्देशाने व कधी घेतला हे कळण्यास साधन नाही. राजांनी आपल्या थोडक्या सैन्याच्या जोरावर मुघल किंवा विजापूरकर यांच्या मोठमोठ्या फौजांना धूळ चारली असे आपण म्हणतो, पण तसे करताना त्यांनी व्यूहरचना कोणती केली, सैन्याच्या तुकड्यांच्या नायकांना निरोप कसे पोचत, झपाट्याने सैन्याच्या हालचाली कशा होत याची काहीच खात्रीलायक माहिती आपणास मिळत नाही. प्रतापगडचे युद्ध म्हणून एक कॅप्टन मोडक यांनी पुस्तक लिहिले फार जुन्या काळी 30-31 सालाच्या सुमाराला आणि त्यात अफजुल खानाला मारल्यानंतर जी काही लढाई होणार होती त्याची कशी रचना शिवाजीराजांनी केली असेल त्याचा अंदाज त्यांनी बांधला होता, पण ते पूर्णपणे काल्पनिक आहे म्हणजे त्याच्यावर आपल्याला काही विश्वास ठेवता येईल अशातला भाग नाही. पण 350 वर्षापूर्वी काय घडले याचा शोध घेणे लांबच होत्या.
सध्या आपल्या भोवती काय घडतंय याची तरी भरोसा ठेवा अशी माहिती आपल्याला कुठे असते? गेल्या 20-25 वर्षातील अशा अनेक घटना सांगता येतील की ज्या अजून रहस्यातच गुरफटलेल्या आहेत. 1993 साली याच मुंबई शहरात बॉम्बस्फोट झाले व त्यात शेकड्याने माणसे मेली, पण या थरारक घटनेचा पुरा उलगडा झाला आहे असे म्हणता येते का? अशी जर समकालीन घटनांची स्थिती असेल तर शिवाजी महाराजांच्या पुढे असणाऱ्या प्रश्नांविषयी आपण जे बोलू त्याची विश्वसनीयता कितपत असेल? सांगायचा मुद्दा असा की मी आता जे बोलेन आणि या परिसंवादात येथून पुढे अभ्यासक जे बोलतील त्यात कापूस पिंजण्याचा भाग पुष्कळच असेल. त्यातून जे थोडे तथ्य येईल त्याचा आपण सर्वांनी मोकळ्या मनाने साधक पाठक विचार करावा इतकेच मी म्हणू शकतो. शिवाजी महाराजांचा विचार करायचा झाल्यास तो 3 अंगांनी करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात झालेल्या घटना, त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण झालेले विचार आणि काळाला वळण देणारे काम, आणि तिसरा भाग म्हणजे त्यांचे चारित्र्य आणि मूल्यधारणा. अशा तऱ्हेचा विचार फक्त शिवाजीराजांच्याच बाबतीत संभवतो असे नाही, कोणाही ऐतिहासिक पुरुषाचा विचार या 3 दिशांनी केल्यास उद्बोधक ठरतो. घटनांचा विचार करायचा म्हणजे 2 बाजू पुढे येतात. पहिली बाजू म्हणजे घटना नक्की कशी घडली हे पाहणे, आणि दुसरी म्हणजे ती घटना तशीच का घडली तेवढी एकच शक्यता होती का हे तपासणे. शिवाजीराजांच्या बाबतीत प्रत्येक घटनेविषयी असा विचार करणे बौद्धिकदृष्ट्या रंजक आणि उद्बोधक ठरते. उदाहरणार्थ, राजाने अफजलखानाला ठार केली ही घटना नक्की कशी घडली आणि यासाठी निर्धारित कागदपत्रे किंवा दस्तऐवज पाहावे लागतात. त्या दस्तऐवजांची प्रतवारी व विश्वसनीयता याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. इतके असूनही सर्व तपशिलांसह घटना आपल्या आकलनात येतेच असे नाही. किंबहुना आपल्या दृष्टीने अफजलखानाची हत्या हा प्रसंग म्हणजे त्या प्रसंगाविषयी आत्तापर्यंत निर्माण झालेल्या सर्व दस्तऐवजांची किंवा कागदपत्रांची चळत हीच होत. जसं पानपतची लढाई, आपल्याला काय माहिती आहे पानपतची लढाई कशी झाली काय झाली? आपण आज पानपतची लढाई झाली इतक्या वर्षापूर्वी, पण मग काय होतं की पानपतच्या सुरुवातीपासून आजपर्यंत जी जी कागदपत्रं असं म्हणतात की आम्ही पानपतच्या लढाईविषयी काहीतरी सांगतो, त्या त्या सर्व कागदपत्रांची चळत म्हणजेच आपल्या दृष्टीने पानपट्टी लढाई. दुसरं काय, आपण ते तिथे नव्हतो आणि आता आपण पाहतो व्हिडिओ फिल्म्स असल्या तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. तेव्हा अशा स्थितीत ह्या जुन्या लढाईविषयी आपण किती विश्वसनीय किंवा किती विश्वासात बोलू शकतो? कारण आपण कोणीच त्या प्रसंगी हजर नव्हतो, आणि त्या काळचे जे लोक आपण तेव्हा हजर होतो असा दावा करता त्यांचा शब्दही इतर पुराव्यावरून तपासून घ्यावा लागतो. ऐतिहासिक प्रसंग म्हणजे त्या प्रसंगाबाबतच्या कागदपत्रांची चळ असे एकदा भेटल्यानंतर घटनेची तपासणी करण्याची जी दुसरी बाजू आहे ती सहजच समोर येते. या पुराव्याच्या कागदातील निवेदने इतकी वेगवेगळ्या तऱ्हांची असतात की अफजलखानाच्या हत्येच्या अनेक पर्यायी शक्यता आपल्याला समजून येतात. म्हणजे अफजलखान किती निर्धाराळ्या प्रकारे मारला गेला असेल असं आपण याच्याविषयी आपण कल्पना करू शकतो. या शक्यतातून इतिहासकाराला जी जास्तीत जास्त संभवनीय स्थिती वाटते ती निवडावी लागते. हा प्रकार म्हणजे जसं न्यायाधीश काय करतो, एखाद्या खुनाचं नाना प्रकारचे साक्षीदार त्याच्या समोर येतात, नाना प्रकारची निवेदनं येतात, FIR असतात, सगळे तो समोर घेतो आणि त्यातनं नक्की खून कसा झाला असेल त्याचं एक स्वतःचं चित्र निर्माण करतो. ती निवड केल्यानंतर हेही समजून द्यावे लागते की त्याने केलेली निवडच कशी चूक आहे हेही न्यायाधीश करतच असतो. अर्थात यातून घडते काय तर अफजलखानाच्या हत्येविषयी एक नवे निवेदन तयार होते. तर तेवढ्यापुरतं आपण मानतो की ठीक आहे असं आहे, पण आपण पाहतो की न्यायाधीशांचे निकालही लोक अखेर त्याच्याही विषयी संशय घ्यायला लागतात. तेव्हा इथेही होणं शक्य असतं. आपल्याला माहिती आहे ड्रायफसची केस, कदाचित माहिती नसेल तुम्हा लोकांना. ड्रायफस नावाच्या एका माणसाने, सैन्यातला फ्रान्समधला अधिकारी होता, त्यांनी देशद्रोह केला अशा तऱ्हेची त्याच्यावर खटला झाला. तिथल्या सुप्रीम कोर्टाने त्याला शिक्षा दिली आणि एमिल झोला नावाच्या लेखकाने त्याची बाजू जोरदार धरली, लावून धरली. तेव्हा त्याची पुन्हा चौकशी केली आणि ड्रायफस निर्दोष सुटला. हे त्यावेळेला झालं. तसं आत्ताही ह्या बाबतीत तर काय होऊ शकतं,
पण अशा एक एक घटना आपण कालानुक्रमाने लाभत गेल्यावर रांगोळीच्या ठिपक्यातून जशी आकृती जमवावी लागते त्याप्रमाणे या घटनांच्या क्रमवारीतील सूत्र शोधावे लागते. हे सूत्र शोधताना बरेचदा असे होते की निरनिराळ्या घटना आणि त्या घटनांचे तपशील हे सगळेच सूत्रात पकडले जात नाहीत. अशा वेळी काही तपशिलांकडे आणि तथ्यांकडे दुर्लक्ष करावे लागते. उदाहरणार्थ शिवाजी राजांच्या आयुष्यातील घटनांकडे पाहून कोणी इतिहासकार म्हणेल की राजांना हिंदूंचे राज्य स्थापन करावयाचे होते. अशा वेळी या सूत्राला विरोधी असे तपशील तो इतिहासकार नजरेच्या आड करतो. जसे की राजांच्या पदरी अनेक मुसलमान किंवा इतर धर्मांचे अधिकारी व सैनिक होते, तसेच कित्येक मशिदींना त्यांनी उत्पन्ने लावून दिली होती. सारं कुठलेही सूत्र इतिहासकाराने बसविले तरी काही ना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. इतके असूनही इतिहासकार सूत्र शोधण्याचा का प्रयत्न करतात? याचे कारण मनुष्याच्या आकलन पद्धतीचा सूत्र बांधणे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. सूत्र बांधल्याखेरीज आपल्याला ती गोष्ट आकलन झालेली आहे असं पण म्हणू शकत नाही. अनेकदा घटनांकडे पाहताना आपल्या लक्षात दोन गोष्टी येतात. पहिली म्हणजे त्या घटनेचा जो नायक असतो तो आपल्या प्रतिभेने परिस्थितीवर असा कब्जा मिळवतो की त्यामुळे झालेली घटना त्यापेक्षा निराळी होणे शक्यच नव्हते अशी आपली खात्री पडते. म्हणजे मग तिथे आपल्याला कुठला पर्याय राहत नाही. शिवाजीराजांच्या बाबतीत हे आपल्याला अनेकदा प्रभावीपणे कळून येते. उदाहरणार्थ राजांनी आग्र्याहून आपली सुटका करून घेतली. ती कशी करून घेतली याबद्दल अनेक मते असू शकतात. परंतु कसेही असले तरी औरंगजेबासारख्या करारी आणि कारस्थानी शत्रूच्या कचाट्यातून बाहेर पडणे आणि या किमयेसाठी फार वेगळ्या तऱ्हेची बुद्धिमत्ता व नियोजन लागले असणार हे उघड आहे. नायकाची प्रतिभा किंवा दीर्घदृष्टी याची प्रचिती अशा निर्वाणीच्या प्रसंगातून येत असते आणि ती खात्री पटली म्हणजे आपण म्हणतो की तो विशिष्ट प्रसंग असाच घडला असला पाहिजे. राजे आग्र्याला अटकेत असताना ज्या विविध शक्यता होत्या त्यातील राजांनी सुखरूप महाराष्ट्रात येणे हीच शक्यता प्रत्यक्षात आली याला कारण राजांची प्रतिभा हेच होय. एरवी दुसरं काही शक्य नाही. इथून काही महाराष्ट्रातनं सैन्य गेलं असतं आग्र्याला आणि त्यांनी शिवाजीराजांना सोडून आणलं असतं अशी शक्यता आपल्याला काही वाटत नाही. जरी पुढे मराठ्यांनी आग्र्याला आणि दिल्लीला स्वाऱ्या केल्या तरी त्या काळी ते शक्य नव्हतं. पण ही महाराजांची विलक्षण नियोजनशीलता होती की त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि मग आपल्याला वाटतं हो नाहीतर काय कितीतरी शक्य होत आहे. औरंगजेबाने कित्येक दिवस त्यांना तसंच काही ते ठेवलं असतं, मग एक दिवस हळूच उचलून तुरुंगात टाकलं असतं, त्यांच्या भोवती पहारा ठेवला असतं आणि एखाद दिवशी विष घालून मारून सुद्धा टाकलं असतं. हे औरंगजेबाला काय अशक्य होतं की काय? परंतु ह्या सगळ्या शक्यता बाजूला पडून महाराज इथे सुटून आले ही गोष्ट त्यांच्या एका अद्भुत अशा प्रतिभेची निदर्शक आहे. या बाबतीत आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो, ती म्हणजे आकस्मिकता. कोणत्याही प्रसंगी निरनिराळ्या अनेक शक्ती कार्यरत असतात. प्रसंगाच्या नायकाला त्या सर्व शक्तींचा अंदाज आलेलाच असतो असे नाही. त्यामुळे कितीही काळजीपूर्वक नियोजन केले तरी अचानक निराळी संकट उभे राहण्याचा संभव असतो. जसे की राजांच्या आग्र्याहून सुटकेच्या बाबतीत अचानक पाऊस पडणे, नद्यांना पूर येणे, दरड कोसळणे, आजारपण येणे किंवा कोण्या फितुरी माणसाने शत्रूला खबर देणे अशा काही अडचणी येऊ शकत होत्या. त्यामुळेच राजांचा मार्ग अडला असता तर शत्रूंच्या हेळणीवर असणाऱ्या टोळ्यांनी त्यांना पकडलेही असते. आपण जेव्हा नायकाच्या प्रतिभेचा विचार करतो तेव्हा आपण ह्या आकस्मिकतांच्या अनुपस्थितीमुळे त्याला जी मदत झाली तिच्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात शिवाजी महाराज किंवा त्यांच्यासारख्याच इतर कर्तृत्वशाली व्यक्ती यांचा विचार केवळ त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि त्यांची प्रतिभा एवढ्यावरच संपून चालत नाही. अनेक गुन्हेगार असे असतात की त्यांच्या आयुष्यात लोकविलक्षण घटना घडतात आणि त्या थरारक प्रसंगातून निसटून जाताना त्यांनी वापरले चातुर्य, शौर्य आणि बेधडकपणा यांचे नबल वाटते. आपल्याला माहिती आहेत असे अनेक लोक आहेत आजही अस्तित्वात
की त्यांनी किती प्रकारे निरनिराळ्या संकटातून स्वतःची सोडवणूक करून घेत, परंतु तेवढ्याने ते गुन्हेगार थोर होत नाही. त्याला कारण असे की त्यांची उद्दिष्टे आणि त्यांनी वापरलेली साधने यांच्याविषयी कोणताच मूल्य विवेक त्यांच्या मनात नसतो. इथे साहजिकच असा प्रश्न येतो की शिवाजी राजांनी जोपासलेली मूल्ये आणि आज ज्या मूल्यांची धारणा आपल्या ठिकाणी आहे ती मूल्ये सारखीच असतील असे नाही. अशा स्थितीत शिवाजीराजांची मूल्ये स्पृहणीयच होती असे आपण कसे मानावे. उदाहरणार्थ अनेक प्रसंगी शिवाजीराजांनी गुन्हेगारांना केलेल्या शिक्षा आपणास क्रूर किंवा अमानुष वाटतात. त्यांनी स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या एका पाटलाचे हातपाय तोडले किंवा खंडोजी खुपडे अफजल खानाला मिळाला या कारणासाठी खंडोजी शरण आल्यानंतरही त्याचा एक हात व एक पाय कापला. ह्या प्रकारचा न्याय आपण मान्य करू शकू का? अशा ठिकाणी आपल्याला इतकेच म्हणता येईल की शिवाजीराजे ज्या युगात वावरत होते त्या युगात गुन्हेगार आणि त्यांना करावयाच्या शिक्षा या बाबतीतला विचार आजच्या इतका विकसित झालेला नव्हता. शिवाजीराजांच्या बरोबरचे इतर राज्यकर्ते देखील याच तऱ्हेच्या शिक्षा देत असत. आज शिवाजीराजे असते तर राजांचे चरित्र लक्षात घेता त्यांनी अशा तऱ्हेच्या एकांगी शिक्षा न घेता व्यापक विचार करून गुन्हा व शिक्षा यांची योग्य ती सांगड घातली असत. मुद्दा असा की राजांच्या चरित्राचा आजच्या संदर्भात विचार करताना राजांवर असलेली त्या काळातील प्रथांची बंधने आणि प्रचलित विचारसरणी यातून मुक्त होण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी किती होते याचा अंदाज घ्यावा लागतो. तसे केले नाही तर आजच्या समस्येच्या संदर्भात महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी मत बनविताना आपण त्यांच्यावर अन्याय करण्याची शक्यता असते. राजांच्या ठिकाणी आपल्या काळातील सरंजामदारी मनोरचनेतून थोडी बाजूला जाऊन विचार करण्याची प्रतिभा होती. याचा पुरावा त्यांच्या काळातील इतर राज्ये कशी चालत होती आणि स्वराज्य त्यापेक्षा किती निराळे होते याचा अभ्यास केल्यावर मिळतो. मुघल राज्यात राजवट आणि प्रजाजन यांच्यातील संबंध, अत्याचार करणारा आणि अत्याचाराचा बळी यांच्यातील संबंधाप्रमाणे होता. मुघल साम्राज्यात जमीन महसूल गोळा करण्याचे मक्ते मामलेदारांना दिलेले असत. म्हणजे असं की समजा आपल्याला कल्याण तालुक्याचा महसूल गोळा करायचा तर चक्क जाहिरात द्यायची की तुम्ही हा महसूल गोळा करा, आम्हाला त्यातले काय समजा 1.5 लाख रुपये द्या, उरलेले तुमचे. ह्या प्रकाराने ते चालत असे आणि म्हणजे काय फार चुकीचं नाही, कारण इंग्रजांनी जेव्हा कायमधारा पद्धती बंगालमध्ये सुरू केली तर त्याचाही अर्थ असाच होता. टागोर वगैरे लोक एवढे श्रीमंत झाले तर उगीच की काय, किंवा आपल्याकडे विदर्भात सुद्धा अशाच प्रकारची पद्धत होती. म्हणजे काही फार हसण्याजोगे अशातला भाग नाही, पण त्याचा परिणाम काय होत होता, मामलेदारांनी ठरीव रक्कम सरकारकडे द्यावी आणि स्वतः रयतेकडून कसाही व कितीही महसूल गोळा करावा. अर्थात त्याच्यावर अर्थात रयतेकडनं बंधन येतच असणार किंवा वाटेल तितका जर महसूल तो गोळा करायला लागला तर लोक त्याचा खून केल्याखेरीज राहणार नाही आणि तेच पुढे झालं. परिणाम असा होईल की रयत देशोधडीला लागे आणि मोठमोठाले प्रदेश उसाड पडत. ही गोष्ट फ्रान्सिस्को पेल्झायत ह्या डच प्रवाशाने लिहून ठेवली आहे. तो म्हणतो की ज्या भागातून रुपये 50,000 इतका वसूल व्हायचा त्या प्रदेशातून आता निम्मा देखील पैसा वसूल होत नाही, कारण शेतकरी शेती सोडून पळून जातात व दरोडेखोरांना सामील होतात. रियासतीचे नोकर लोक प्रजेकडे इतके दुर्लक्ष करीत व जुलूम करीत की साऱ्या प्रदेशाची धुळधाण होऊन गेली होती. फ्रान्सवा बर्निये हा फ्रेंच डॉक्टर 1658 पासून पुढे 10 वर्षे हिंदुस्थानात होता. त्यांनी हेच लिहिले होते. तो म्हणतो हिंदी साम्राज्यातील अनेक प्रदेशांनी अनेक प्रदेशांची वाळवंटे किंवा वैराण डोंगराळ भाग झाले आहेत. जमिनींची मशागत होत नाही व जनसंख्या क्षीण होत चालली आहे. बरीचशी शेतजमीन मशागतीविना राहिली आहे कारण काम करायला माणसेच नाही. सुभेदाराच्या जुलमामुळे वस्त्या उठून गेल्या आहेत. रयतेजवळची सर्व चीजवस्तू सुभेदार आणि मामलेदार उरबाडून घेतात. मुघली कारभारच असा होता, जुलमी आणि छळ करणारा होता असे नाही. आदिलशाही व कुतुबशाही सल्तनतींचा कारभारही
तसाच जाचत होता अशी साक्ष डच आणि इंग्रज व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. हे सर्व उल्लेख मी माझे मित्र गजाननराव मेंढळी यांनी जे शिवाजीचं एक फार मोठं चरित्र इंग्रजीत लिहिलं आहे त्यातून घेतलेलं आहे. आपल्या ठिकाणाहून उठून गेलेली प्रजा काय करीत असेल? कोणातरी बंडखोराच्या आश्रयाला राहून ती राज्यकर्त्यांविरुद्ध विद्रोह करून उठली. अशा वेळी केंद्र सत्ता मोठी सैन्य पाठवून व क्रूरतेची कमाल करून बंडाचा बिमोड करे. ही सैन्य इतकी मोठी असत की त्यात कधी कधी 12,000 घोडेस्वार व 20,000 पायदळ इतक्यांचा समावेश असायचा. पीटर मंडी नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांनी या मुघली फौजा प्रजेवर जो सूड घेत त्याचे वर्णन केले आहे. तो लिहितो, मी एक दिवस कोळी नावाच्या गावाबाहेर फिरायला गेलो असता मला रस्त्याच्या एका बाजूला चिन्याचे ढीग रचलेले दिसले. या ढिगांना जाळी केलेली असून जाळी म्हणजे काय, भुकं अशी पाडलेली असत. त्या जाळ्याच्या भुकात लोकांची मुंडकी खोचून ठेवलेली होती. प्रत्येक ढिगारा 10-12 फूट उंचीचा होता व पायाचा परिघही तितकाच होता. मुंडीने अशा ढिगाराचे चित्रही काढून दाखवलेले की कसं केलेलं असत, ढिगारा कसा करायचा आणि चुन्यात लोकांची इतक्या माना अशा घालून ठेवायच्या. आपण वाचलं असेल की तैमूर लंगाने जेव्हा दिल्लीवर स्वारी केली होती तेव्हा त्यांनीही मुंडक्यांचे असे ढिगारे रचले होते. या मुंडकी उडवलेल्या माणसांचे धडे आंब्याच्या झाडांच्या फांद्यांना उलटी टांगून ठेवलेली असत. हे सगळं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात असा अत्याचार करायचा की लोकांना जरब बसली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की 1857 बंड बुडल्यानंतर इंग्रजांनी ज्याला झाशीत तर वर्णनच केला की कित्येक लोकांना ठार मारून त्यांची प्रेतं विहिरीत टाकली इंग्रजांनी, किंवा संबंध ग्रँटरन रोड जो होता त्या रोडच्या दोन्ही बाजूच्या झाडांना प्रेतं टांगून ठेवलेली होती फाशी दिलेली. बंडे इतक्या दुष्ट पद्धतीने दडपून टाकण्यात येत असले तरी पुन्हा पुन्हा बंडे होतच होते. ज्या ठिकाणी बंडे होत त्या ठिकाणच्या बंडात सामील न झालेल्या प्रजेलाही लष्कराचा फार उपद्रव होत असे. लष्कर गावावर छापे घाली, प्रतिकार करणाऱ्या गावगाल्यांना चोप देई, गावातील गोरे उचलून घेऊन जा, पण अशा अत्याचारांना सोसत साम्राज्याच्या निरनिराळ्या सुभेतील प्रजा वारंवार बंडे करीतच राही. थोडक्यात म्हणजे प्रजेला सुखदायी कारभार करून तिचा विश्वास मिळवून व तिची समृद्धी वाढावी असे उपाय वापरून आपली प्रतिष्ठा न वाढवता प्रजेला धाकात ठेवून व जुलूम करून तिच्यावर अंमल गाजवावा एवढीच राज्यकारभाराची रीत बादशहांना माहीत होती. मुघल बादशाहीचा कारभार असा जुलमी असण्याचे एक कारण हेही होते की येथील बहुसंख्य हिंदू प्रजेपेक्षा निराळे व बाहेरून आलेले आहोत ही भावना सर्वच बादशहांची होती. म्हणजे जरी औरंगजेबाच्या काळी 5-6 पिढ्या मुघलांच्या हिंदुस्थानात गेलेल्या होत्या तरी ते स्वतःला इथे मानतच नसत. ते स्वतःला तुर्कीच समजत असत, ते घरी तुर्कीच भाषा बोलत, दरबारात पर्शियन भाषा चालत असे आणि क्वचित कुठे त्याला जर बोलायची वेळ आली तर तो हिंदुस्थानी बोलत असे. फ्रेंच प्रवासी बर्गिये यांनी हे गोष्ट ओळखली होती. सामर्थ्यशाली मुघल बादशहा हिंदुस्थानात परका आहे असं तो लिहितो. आपण एका आपल्याशी शत्रुत्व बाळगणाऱ्या प्रजेवर राज्य करीत आहोत याची त्याला जाणीव आहे, राजाला जाणीव आहे. येथील जनते मुसलमान व हिंदूचे प्रमाण 1:100 इतके भरे. त्यामुळे बादशहाला मोठमोठी व खर्चिक सैन्य कायमची पोसावी लागतात. हा सैन्यावरचा सततचा खर्च असल्यामुळेही सारख्या असे जुलूम जबरदस्ती करून वसूल करावा लागत असे. विजापुरी किंवा कुतुबशाही बादशहा ह्या शिया पंथीयांच्या असल्या तरी मुघलांपेक्षा वेगळ्या नव्हत्या. मुघलांच्या राज्यात काय किंवा आदिलशाही वा निजामशाहीत काय, प्रजेतील हिंदू समुदायाला शत्रुत्वाची वागणूक मिळत असे. मुस्लिमेतरांवर म्हणजे हिंदूंवर जकाते हिंदवान, जिझिया किंवा बुद्ध परवरिश म्हणजे मूर्तीपूजेसाठी द्यावयाचा कर असे कर लागले जात. आपल्या प्रजेपैकी बहुसंख्याक समुदायाला शत्रू मानून त्यांचा तिरस्कार करणारे सरकार
हे साहजिकच केवळ सैन्यबळ अत्याचार व जुलूम यांच्या साह्यानेच कारभार करू शकते. जे पुढे इंग्रजांनाही तसं ठरवून करावं लागलं. शिवाजीराजांची राज्यपद्धती याच्या अगदी उलट होती. शिवाजीराजे स्वतः हिंदू होते, मूर्तीपूजक होते. आता असं मी म्हटलं तर काही लोकांना कदाचित पटणार नाही, पण ते मूर्तीपूजक होतेच. कारण प्रतापगडावर भवानीचं देऊळ राजांनी बांधलं, त्या देवळाची सर्व व्यवस्था त्यांनी करून ठेवली, कशा रीतीने त्याचा कारभार चालवावा हे लिहून ठेवलं. आणि आजही ते देऊळ शिवाजी महाराजांचं जे साताऱ्याचे वंशज आहेत त्यांच्याच मालकीचं आहे. आणि हे एकच देऊळ नाही तर या देऊळ शिवाजीराजांनी त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत. त्यांनी स्वतःला राज्याभिषेक हिंदू पद्धतीने करून घेतला. त्याचं पुस्तकही प्रसिद्ध आहे, राज्य अभिषेक कसा करायचा याचं पुस्तकच गागभट्टांनी तयार केलेलं होतं, ते छापून प्रसिद्ध आहे. हे सगळे ठरले, पण आपल्या प्रजेत त्यांनी हिंदू मुसलमान असा भेद कधी केला नाही, त्यांच्यावर वेगळे कर लादले नाहीत किंवा अत्याचार केले नाहीत. बादशहा ह्या कर वसुली मक्त्याने देत असत, हे मक्तेदार प्रजेकडून पैसे हक्कावीत आणि ठराविक रक्कम सरकारात देत. गांजून गेलेली प्रजा बंड करीत असे हे आपण पाहिले. स्वराज्यात जमीन महसूल ठरलेल्या दराने आणि सरकारी नोकर वसूल करीत असा मक्त्याने दिला जात नसे. बादशहाच्या राज्यात वतनदारांकडे कर वसुलीचे काम असे व ते भरमसाठ कर घेत. ही पद्धत राजाने बंद केली. स्वराज्यात प्रजेने राज्याविरुद्ध उठाव केले अशी स्थिती कधीच झाली नाही. काही व्यक्तींनी कदाचित बंड केली, जसे की संभाजीराजे शत्रूला जाऊन मिळाले किंवा नेताजी पालकर मिळाला, पण ती त्यांची वैयक्तिक बंड होती. कधी प्रजेने राज्याविरुद्ध उठाव केला असं झालं नाही. प्रजेला दडपण्यासाठी सैन्य वापरण्याची वेळही आली नाही. राजांनी मुस्लिम प्रजेला शत्रुत्वाची किंवा वेगवेगळी वागणूक कधी दिली नाही. त्यांच्या मशिदींची चालत असलेली उत्पन्ने बंद केली नाही, मात्र नवीन मशिदींना उत्पन्ने लावून दिल्याचे दाखले सापडलेले नाही. अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची व्यवस्था केली. वतनदारी नाहीशी करणे व्यवहारात शक्य नव्हते, कारण स्वराज्य स्थापनेत देशमुख देशपांड्यांनी राजांना मदत केली. पण या वतनदारांना त्यांनी शक्तिशाली होऊ दिले नाही, त्यांच्या गढ्या व तटबंद्या पाडून टाकल्या. कर गोळा करण्याचा अधिकार काढून घेऊन त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या. साहजिकच राज्य व रयत यांच्यातील मध्यस्थांची संख्या कमी झाली. स्वराज्य हे लोकप्रतिनिधींनी चालवलेले राज्य नव्हते आजच्यासारखं, पण ते लोकांच्या पाठिंब्यावर आधारलेलं राज्य होते. हा सुलतानी राज्य व स्वराज्य यातील महत्त्वाचा फरक होता. लोकांचा जो पाठिंबा स्वराज्याला होता तो लोकानुनयातून निर्माण झाला नव्हता, तर हे लोककल्याणासाठी चाललेले राज्य आहे असा विश्वास असल्याने मिळत होता. हा फरक आहे. म्हणजे आज कसं आपल्याकडे निवडणुका असतात तेव्हा बहुतेक सगळ्या पक्षांना लोकानुनय करावं लागतं. कुणी टी व्ही वाटतात, कुणी इतर काही वाटतात. हे बंद करे मला करते. राज्य आपलं आज आपले लोकशाही राज्य आहे व लोकांची मते मिळवून पक्ष सत्तेवर येत असतात, त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपले मतदार खुश ठेवले पाहिजेत असे वाटते. साहजिकच मतदारातील दबाव गटांनी केलेल्या मागण्या पुरवण्याच्या खटपटीत तो म्हणजे लोकप्रतिनिधी राहतो व व्यापक हिताकडे दुर्लक्ष होते. हा दबाव टाळण्यासाठी अलीकडे असे दिसू लागले आहे की सरकार न्यायपालिकेकडून संरक्षण घेत. जी गोष्ट लोकप्रिय होणार नाही किंवा त्याचा ज्याला लोकांचा विरोध होईल अशी गोष्ट सरकार कोर्टाकडनं आली आहे असं सांगण्याचा तो प्रयत्न असतो. अगदी साधे उदाहरण म्हणजे उत्सवाच्या काळात होणारा गोंगाट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गणपती उत्सवात किंवा दुर्गेच्या उत्सवात प्रचंड आरडाओरडा आणि गोंगाट चाललेला असतो. हा खरं म्हणजे पोलिसांनी बंद करायला पाहिजे तात्काळ, त्यांना ते अधिकार आहे. पण हे काही जमलं नाही. शेवटी हायकोर्टाकडून आणावा लागला निर्णय की 10 नंतर लाऊडस्पीकर लावायचं नाही. सुप्रीम कोर्टाने पुढे केला तो. खरे तर पोलिसांना वाद्य बंद पाडण्याचे अधिकार सरकारने दिले पाहिजे, पण लोकांच्या मर्जी खातर सरकार ते करू शकते ना. तेव्हा न्यायालयाकडून वाद्यबंदी आणावी लागली. लोकप्रतिनिधींनी लोकांची खुशामत करायची नसते तर प्रसंगी लोकशिक्षणही हाती घ्यायचे असते.
बैलगाडीची शर्यत हे देखील लोकरंजनाचेच एक उदाहरण आहे. आपण पाहिले की स्वराज्यात कर वसुली सरकार नेत्याकडून प्रत्यक्ष करून घेत असे, येथे मध्यस्थ वापरला जात नसे. तत्कालीन सरंजामी प्रथेपासून शिवाजी यांची राजांनी वेगळा मार्ग काढला होता. तशीच वेगळी रीत राजांनी सैन्याच्या बाबतीतही घालून दिली होती. मुघल बादशाही सरदारांकडे स्वतःचे सैनिक असत, आपल्या सरंजामातून सरदार सैनिकांचा पगार देत. सैनिक मध्यवर्ती सरकारचे परस्पर नोकर नसत. शिवाजी राजांनी सरदारांना म्हणजेच लष्करी अधिकाऱ्यांना सरंजाम देणे बंद केले, ते त्यांना रोख पगार देत. पण सरदारांनी या पगारातून पैसे देऊन आपल्या पदरी सैनिक बाळगावेत यालाही बंदी होती. म्हणजे एखादा जर म्हणायला लागला सरदार की ठीक आहे, मला तुम्ही देताना 2 लाख रुपये पगार, मी त्यातनं 25,000 सैन्य ठेवी, तर तेही चालू दिलं जात नसे. सैनिकांचे पगारही मध्यवर्ती खजिन्यातूनच केले जात. त्यामुळे सैनिक हे अधिकाऱ्यांचे नोकर नसून राज्याचे नोकर बनू राहा. साहजिकच लष्करी अधिकाऱ्यांना किंवा सरदारांना स्वराज्याविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य राहत नसे. तर पाणी दे. हा मध्ययुगाचा काळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर सरंजामदारीचा काळ होता. त्यातून बाहेर पडून आधुनिक युगात प्रवेश करण्याचा प्रयत्न शिवाजी राजांनी आपल्या परीने केला. ते वतनदारी संपू शकले नाही, पण त्यांनी वतनदारीवर कडक नियंत्रण केले. कर वसुली राज्याकडून रयतेकडून परस्पर करण्यास सुरुवात केली. यावरून हे स्पष्ट होते की शिवाजीराजे प्रगतिशील राज्यकर्ते होते आणि राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बहुतेक वेळा असे होते की जी पद्धती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे तिच्यात बदल केला तर काही धोके उद्भवतील या भीतीने राज्यकर्ते नवीन पावले उचलत नाही. पण राजांना ती खात्री होती की आपण लोककल्याणची कामे आणि लोककल्याणासाठी कारभार यांना महत्त्व दिले तर हितसंबंधी सत्ता केंद्रांच्या पलीकडे जाऊन रयतेचा पाठिंबा आपण स्वतः मिळवू शकतो. आपण सध्याच्या संदर्भात शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करीत आहोत. आपण पाहिले की कोणाही ऐतिहासिक व्यक्तीचे मूल्यमापन करताना 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिला म्हणजे निरनिराळ्या प्रसंगात ती व्यक्ती किती धडाडीने व चातुर्याने पुढे गेली. दुसरे म्हणजे त्या व्यक्तीने व्यवहारात आपल्या प्रतिभेचा कोणत्या प्रकारचा आविष्कार घडवला. आणि तिसरा भाग म्हणजे त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारची मूल्ये आणि नीतिविवेक बाळगून काम केले. आपण पाहिलेच की या सर्व बाबतीत शिवाजी राजे त्यांच्या काळाच्या संदर्भात कसोटीला पूर्णपणे उतरतात. आता सध्याच्या समस्यांच्या संदर्भात शिवाजी राजांचे हे गुण कशा प्रकारे उपयोगात आणता येतील ते पाहूया. आपण पाहिले की सध्याच्या लोकशाही युगात सत्ता ही मतपेटीतून मिळणाऱ्या विजयाने प्राप्त होत असते. मते गोळा करण्यासाठी 3 प्रकारचे मदतनीस लोकप्रतिनिधींना वापरावे लागतात. ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते, मतदार संघातील बलदंड व्यक्ती आणि तिसरे म्हणजे धनत्तर उद्योगपती किंवा इतर मार्गाने श्रीमंत झालेल्या व्यक्ती. ह्या 3 प्रकारच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात प्रत्येक उमेदवार असतो. या 3 प्रकारच्या व्यक्ती लोकप्रतिनिधींवर कुरघोडी करू शकतात. त्यांना नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. तसे ठेवली नाही तरी निराळी सत्तास्थाने निर्माण होऊन ती लोकप्रतिनिधींना वाटवू शकतात. आपण पाहतो अनेक उद्योगपती कशाप्रकारे सरकारकडनं नाना प्रकारच्या सवलती मिळवण्याच्या मागे असतात. तीच गोष्ट लोकानुनय आणि लोकशिक्षण यांच्या बाबतीत आहे. लोकप्रतिनिधी जर जनतेशी प्रत्यक्ष संबंध ठेवून असेल तर तो लोकांच्या मर्जी खातर त्यांना पाहिजे त्या गोष्टी न देता त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना समजावून सांगू शकतो. उदाहरणार्थ आता हे आपल्या कोकण रेल्वेवर प्रत्येक गाव म्हणतं आमच्याकडे स्टेशन द्या. आता अशी जर स्टेशन प्रत्येक ठिकाणी देत गेली तर ती गाडी चालणारच नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत गेली तर सुमारे 12-15 तासांनी किंवा जास्तच वेळेने पोहोचेल. साहजिकच आहे की प्रत्येक गावाला स्टेशन देता येणं शक्य नाही. अशा वेळेला लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्र्यांवर किंवा कुणावर दबाव न आणता लोकांना समजावून सांगितलं की पाहिजे की अरे इथून 5 मैलावर गाव आहे, आपण बसची व्यवस्था करू किंवा इतर काही करू, पण प्रत्येक ठिकाणी स्टेशन देता येणं शक्य नाही. ही ह्याला लोकशिक्षण असं म्हणतात.
थोडक्यात काय की लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यातील मध्यस्थी करणाऱ्या सत्तास्थानांना बाजूला सारले पाहिजे. राजांनी वतनदारीला चाप लावून आणि सरंजामशाही संपवून प्रजेशी प्रत्यक्ष संवाद राखला होता, त्यामुळे प्रजेच्या पाठिंब्याचा त्यांना विश्वास वाटत होता. आपण पाहिले की बादशहा आपल्या प्रजेपैकी मोठ्या समुदायाला आपला शत्रू मानून राज्य करताना जुलमाचा आणि दडपशाहीचा वापर करत त्यांच्या विरुद्ध वारंवार बंडे होत. स्वराज्यात राजांनी साऱ्या प्रजेला एकाच पद्धतीने वागविले व न्याय दिला. त्यामुळे स्वराज्यावर परकीयांचे आक्रमणे झाली तरी जनता त्या परकीयांच्या अधीन झाली नाही. म्हणजे समजा एक पुण्याचा जुन्नर तालुका मुघलांनी जिंकला तर तो त्या काळापुरता मुघलांकडे जायचा, पण म्हणून तिथली प्रजा मुघल बादशहाशी इमानदारी राखायची असं तुला म्हणत नव्हता. परिस्थिती पालटल्यावर पुन्हा ते प्रदेश स्वराज्यात आले आणि शिवाजीराजांच्या मृत्यूनंतरही स्वराज्यातील प्रजेने परकीय आक्रमणाला तोंड दिले. सध्याच्या लोकशाही राज्यात औपचारिक दृष्टीने जरी लोकप्रतिनिधी करवी राज्य चालत असले तरी आपणास असा अनुभव येतो की निर्वाचित प्रतिनिधी आपल्या मतदारांमध्ये भेदाभेद करतात आणि त्यातून कडवटपणा निर्माण होतो. हा कडवटपणा निर्माण होण्यात लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्या जी दलालांची साक्षी असते तिचाही मोठा भाग असतो. राजांपासून जर काही आपल्याला शिकायचं असेल तर हेच की आपली सत्ता राखण्यासाठी प्रजेत दुफळी माजवणे, काही समुदायांना दूर लोटणे तर काहींवर कृपेची खैरात करणे हे मार्ग शेवटी ऱ्हासाकडे नेणारे आहे. शिवाजीराजांचे चारित्र्य फार वरच्या दर्जाचे होते आणि त्यांची दृष्टी अतिशय विस्तृत होती. स्वतःच्या प्रजेला नाडून किंवा तिच्यावर अवाजवी कर लादून खजिना भरणे हे त्यांना पसंत नसे. त्या काळच्या रीतीला धरून पैसे मिळवण्यासाठी परराज्यातील श्रीमंत शहरांची त्यांनी लूट केली हे आपल्याला माहीत आहे. त्या काळी तसे वागणे गैरमानले जात नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे आणि दुसऱ्या देशाची लढाई झाली तरी तेथून संपत्ती लुटून आणणे शक्य राहिलेले नाही. त्यावर उपाय म्हणजे आपल्या देशात उत्पादन वाढवून व ते परदेशांना विकून आपल्याकडील संपत्ती वाढविणे हा होय. हा मार्ग अवलंबताना देखील अनेक पथ्ये पाळावी लागतात हे उघडच आहे. छत्रपतींनी स्वराज्यातील रयतेला नाना प्रकारे उत्तेजन देऊन व पिकाची निगा राखण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना देऊन स्वराज्यांतर्गत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलाच. त्याबद्दल एक पत्र प्रसिद्ध आहे त्यांनी प्रभावळीच्या सुभेदाराला पाठवलेलं की तू कशा रीतीने शेतकऱ्यांना उत्तेजन दे, पण त्याचवेळी व्यापाराला देखील उत्तेजन दे. इंग्रज, डच, फ्रेंच अशा परकीय व्यापाऱ्यांच्या वखारींना त्यांनी कधीच त्रास दिला नाही, मात्र त्याचवेळी त्यांच्याकडून नियमांना धरूनच व्यापार केला जाईल याची दक्षता घेतली. आपण पाहिले की सरंजामदारीच्या काळातील मनोवृत्ती, समाजाची मनोरचना, त्या काळातील रीतिरिवाज हे सगळे लक्षात घेऊन त्यातून जमेल तितकी सुटका मिळवून राजांनी लोकांच्या पाठिंब्यावर चालणारी एक राजसत्ता उभी केली. या राजसत्तेचे वैशिष्ट्य होते की सत्ता आणि प्रजाजन यांच्या दरम्यान सरंजामशाही पद्धतीत निरनिराळ्या सत्ता केंद्रांचे जे स्तर असत ते राजांनी नाहीसे केले. आज आपण लोकशाही राज्य पद्धतीत आहोत. हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे असे आपण मानतो. तरी कारभाराच्या सोयीसाठी म्हणा किंवा अजूनही आपला समाज सरंजामी वृत्तीतून पुरेसा बाहेर आलेला नाही म्हणून म्हणा किंवा लोकशिक्षणात आपले नेते कमी पडले आणि लोकरंजनाचा सोपा मार्ग त्यांनी स्वीकारला यामुळे म्हणा आपण सरकार आणि प्रजा यांच्या दरम्यानची विविध सत्ता केंद्रे नाहीशी करू शकलेलो नाही. राजांच्या कारभारापासून आपण इतका धडा घेतला तरी तो देशाच्या उन्नती देशाला उन्नतीच्या आणि भरभराटीच्या उच्च स्तरावर नेऊन पोचले. इथे मी माझं भाषण संपवतो. पुन्हा एकदा आभार मानतो की आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. Comparative perspective which you provided, and I'm glad we're beginning the session with this. In the course of the 2 days, we are going to be holding simultaneous sessions in the virtual classroom as well as in the auditorium.
We now request the audience to join us for tea outside, and we also request our dignitaries to accompany Dr. Pawar and Dr. Jhumke for tea in the conference room. I also request you to kindly join us for the next sessions as soon as possible because of the paucity of time. Thank you.